आपल्यासोबत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आपण इथे पाहू शकतो वरती कशा प्रकारे दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक जे जमा झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती फुलांचा वर्षाव करतायत. लहान असेल मोठे असेल सगळेजण इथे मुख्यमंत्र्यांना अभिवादन करतायत. मुख्यमंत्री साहेब तुम्ही इथे पुन्हा उमेदवारी आहे आणि सातत्याने तुम्ही मोठ्या मताधिक्याने या कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. अर्ज भरायला निघालेले आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते इथे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? एक उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा पाहायला मिळतो. खरं म्हणजे आज मी उमेदवारी अर्ज भरतोय, पण आज जे काही लोकांमध्ये उत्साह पाहतोय, अतिशय अभूतपूर्व असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि उत्साहाचं रूपांतर उत्सवात झालेलं आहे. आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ या सगळ्यांची मिरवणूक जणू काही हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच सगळीकडे पूर्णपणे या मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. आणि मला वाटतं ही निवडणूक या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातल्या लोकांनी हातात घेतलेली आहे. एक उत्स्फूर्त प्रतिसाद आणि फुलांचा वर्षाव सुरू आहे. प्रेम तुमच्याबद्दल व्यक्त केलं जात आहे. विकास कामाची देखील त्याला जोड आहे. खरं म्हणजे याच भागातून ठाणे कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघातून मला चार वेळा माझ्या या लाडक्या मतदार बंधू आणि बंधू भगिनींनी विजयी केला आणि मी राज्याचा मंत्री मुख्यमंत्री झालो. खरं म्हणजे हा परिसर जो आहे इथून माझी सुरुवात झाली. मी शाखा प्रमुखापासून नगरसेवकापासून आज तर आमदार मंत्री आणि मुख्यमंत्री हा प्रवास जो आहे अतिशय संघर्षमय आणि खडतर असा प्रवास, कठीण असा प्रवास करताना माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उताराचे संघर्षाचे प्रसंग आले, पण मला या सगळ्या जनतेने साथ दिली, माझ्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्या या महाराष्ट्रासमोर दिसतोय. याच्या मला फार अभिमान आहे आणि मी या सर्व लोकांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. याच कोपरी पाचपाकाडमधून किसाननगरमधून एक सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य नागरिक प्रवास करत होता, राहत होता, तो आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. अप्रूप जे आहे ते सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील एक आपणच मुख्यमंत्री झाल्याचा एक विचार आहे त्यांच्यामध्ये. सर्वसामान्य नागरिकांना शिवसैनिकांना देखील स्वतः मुख्यमंत्री झाल्याचा एक भाव आहे, तो त्यांच्या मागे आहे. सगळे मी त्यांना नेहमी सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असला तरी तुम्ही स्वतःच एकनाथ शिंदे बनून मुख्यमंत्री बनून काम करा. त्यामुळे ते स्वतःला मुख्यमंत्री समजतात, एकनाथ शिंदे समजतात, हे त्यांचं मोठेपण आणि मला अभिमान आहे. आयुतीचे नेते देखील तुमच्या या भव्य रॅलीमध्ये सहभागी झाले. देवेंद्र भाऊ, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आणि त्यांचा पाठिंबा असतो. आम्ही टीम वर्क करतो. देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सर्व निर्णय समन्वयाने घेतो. म्हणूनच आज देवेंद्रजींना असलेला अनुभव जो आहे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतला, अजितदादांना असलेला अनुभव, या सर्व राज्यातल्या जनतेला न्याय देण्यामध्ये होतोय आणि म्हणून खूप मोठे निर्णय आम्ही 2 वर्षात घेतले. अतिशय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे कधी निर्णय घेतले नाही एवढे आम्ही निर्णय या निवडणुकीत घेतले. एक शेवटचा प्रश्न भाई घेतो. महाविकास आघाडीच्या नेत्याला काय सांगाल? रणशिंग फुंकला गेलेला आहे विरोधकांना. महाविकास आघाडीचे नेते म्हणतात कोणी चौकार मारणार, कोणी षटकार मारणार, परंतु मी सांगतो ही जनता जनार्दनाने निवडणूक हातात घेतलेली आहे. मॅच आम्हीच जिंकणार. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचार करतायत. उद्योग गणेश काळेसा, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बांद्रे पूर्व में काम